शूज घ्यायचे नाही आणि मग फक्त करायचं काय, तर हा समाज आपल्याला निवडून यायचं आहे ना, तर मग ह्या समाजाला आपण दुखतं माप द्यायचं, त्यांना हे द्यायचं ते द्यायचं, कारण नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दरार ह्या सगळ्यांनी निर्माण केलेली आहे कशाकरता मला माहीत नाही. आणि काय बोलू मला सांगा, त्यांची करायची इच्छाशक्ती नाही. मग अशी संभाजीराजे म्हणाले कोर्टात, कोर्ट कचेऱ्या आहेत ना, तर मला त्याच्यावरती विश्वास अजिबात नाही. काय घडणार ऐकून घ्या, काय घडणार हे मला सुद्धा माहीत आहे, तुम्हाला पण माहीत. मला 16 तारखेला जे आंदोलन आहे संभाजीराजांनी पुकारलेलं मूक आंदोलन, तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार? माझा पाठिंबा त्यांना आहे, पण कसं आहे त्यांनी काय करायचं, त्यांनी छोटी एम एकच आहे की मराठ्यांना आरक्षण. माझं तर म्हणणं ह्या जेवढे राज्यकर्ते आहे ना, आजपर्यंत त्यांना फार मुभा दिली गेली. त्यांना वाटलं निवडून आल्यानंतर आपण म्हणजे संपूर्ण म्हणजे लोकशाहीतले हे जे राजे आहेत ना, यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे ना. पहिलं राजेशाही होती बरोबर, त्या काळात असं नव्हतं. तुम्ही लोकांनी सांगितलं लोकशाही पाहिजे, लोकशाही अस्तित्व झाली. पण लोकशाहीतल्या राजांनी नीट वागत नसले, त्यांना माझं तर ठाम मत आहे, आडवा आणि गाडा ह्या लोकांना, त्यांना विचारा की का तुम्ही असं करत नाही. आणि ते सुरुवात माझ्यापासून करा ना, माझ्या आमच्या वाड्यावरती, माझ्या वाड्यावरती या, मला विचारा. तसं मला जसं विचारणार ते लोक, त्याच पद्धतीने प्रत्येक आमदार खासदारच्या इथं जाऊन एकदा होऊन जाऊन द्या ना, खरं खोटं कशाला. कारण काय प्रत्येकांना म्हणजे तुम्ही किती दिवस लोकांना संभ्रम अवस्थेत ठेवणार आहात, आणि काय तुम्हाला तुम्हाला अधिकार दिला कोणी? मला अधिकार दिला कोणी की ह्याला म्हणायचं तू मागास वर्गे, म्हणजे मी उच्च आणि तो नीच म्हणजे खालच्या वर्ग ह्याचं वर्गातला, मला अधिकार कोणी दिला? अहो ह्या लोकांनी सोयप्रमाणे त्या काळात संपूर्ण हे केलं, घटना लिहिली बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य कर, त्यावेळेससुद्धा संपूर्ण आमच्या सगळ्या घराण्याचं त्यांचं संपूर्ण सपोर्ट होतं. लिहिली सगळं दिली, लिहून आता वर्ष झाले, जवळपास 50 पेक्षा जास्त अधिक वर्ष झाले, 70 वर्ष झाले. आता ह्या 70 वर्षामध्ये त्यावेळेसची जी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे का नाही मला सांगा फक्त. आणि जर फरक असेल तर यू हॅव टू मेक अमेंडमेंट्स. लोकांना एकत्र ठेवायचं, भारत हा आपला एकमेव देश आहे की ज्याच्यात एवढ्या जाती जमातीतले पोट जात ही जात हे ते करत एवढ्या जाती आहेत, एवढ्या जाती सगळ्या अख्ख्या जगातल्या लोक देशातल्या गेल्या तरी एवढ्या जाती हे नाही. आणि जर ह्या लोकांना जर एकत्र ठेवू शकत नसाल तो देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागतो आहे. आणि ह्या लोकांना त्यातनं राजकारण हे जे आता लोकशाहीतले राजे आहेत तर त्यांना जर कळत नसेल तर ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे. आणि मग ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे त्या प्रत्येकाने, मग तो मराठा समाजाचा आमदार असू दे, खासदार असू दे, नाही तर कुठल्याही समाजाचा, त्या लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे. उद्या त्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांचा नैतिक त्याची जबाबदारी आहे की त्यांनी ह्याच्यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे, नाहीतर अन्यथा उद्रेक होणार. महाराज तुमचं ध्येय एकच आहे मराठा आरक्षण, मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे बघा एक आता त्या बाबतीत सांगतो कोण काय बोलतं. टीका करणं प्रत्येकाचं म्हणजे टीका काय त्यांचे विचार असते मला माहीत नाही, पण माझं म्हणणं आहे की आता आपलं विषय काय चाललं आहे, प्रत्येकाचे 5 बोटं जशी एकसारखी नसतात तसं प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. माझा काय विचार असेल त्याची तुम्ही आगे म्हणजे तुम्ही सहमती दाखवा असं मी कधीच म्हणणार नाही, किंवा मी तुमच्याशी सहमती दाखवायचं काय कारण नाही. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, मी ग्राउंड रियालिटी पकडून चालणारा माणूस आहे. हे कायदा बेकदा मी मानत नाही, कायद्याने काय, तर कायदा एवढा असता आणि जर ह्या संपूर्ण सुप्रीम कोर्टच्या जजनी जो निकाल दिला, माझं ठाम मत आहे, माझा आरोप नाही ठाम मत आहे की ह्यांनी कोणी तो अहवाल वाचलाच नाही गायकवाड कमिशनचा, वाचला असतं तर मला सांगा ना. पण ते कोणाला लागू होतं, ते आमच्यासारख्यांना लागू होतं नाही, ज्यांची ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड जो वर्ग आहे मग कुठल्या जाती जमातीतला असेल त्यांना लागू करा ना. त्यांना कशाला शिक्षणापासून आणि ह्या बाकीच्यापासून तुम्ही वंचित ठेवताय.
नाही पण महाराज तुम्ही भाजपचे खासदार आहात, संभाजीराजे खासदार आहेत आणि भाजपची एक वेगळी आंदोलनाची भूमिका आहे म्हणून तुमच्या दोघांची भूमिका सोडा हो, एक लक्षात घ्या हे बघा, तुम्ही आता पक्षापेक्षा याच्यात आणू नका. पक्ष कुठला जरी असला हे मी जे बोलतोय ना ते सगळ्यांना लागू होतं. राज्यकर्ते कुठले पण असू दे, आमदार खासदार, मग भाजप असू दे, काँग्रेस असू दे, NCP असू दे, किती पक्ष येतात मला माहीत नाही. RPI फिरपीआय अजून जे जनता दल बिनता दल अजून कम्युनिस्ट बिम्युनिस्ट अजून काय ती यादी काढा, ते सगळ्यांना लागू होतं, कळलं का? त्यामुळे ह्याच्यात नाही, इथं प्रश्न समाजाचा आहे. इथं सामाजिक व्यवस्थेत फूट पाडण्याचा जे फूट पाडणार आहे त्याचा माझा म्हणजे माझा त्या बाबतीत मी विचार करतो. खंत आहे. राज्य सरकार म्हणतंय केंद्राने कायदा करावा, भाजप म्हणतंय राज्याने कायदा करावा, नेमकं तुमचा अभ्यास काय आहे? राज्याची जबाबदारी आहे कशाला, माझं त्याच्या पलीकडे जातो. जर हे एवढे धुतल्या तांदळासारखे जर स्वच्छ असतील ना हे सगळे आमदार आणि सगळे, मग काय प्रॉब्लेम, काय यांचं काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? उद्धव ठाकरे सोडा, उद्धव ठाकरे सोडून द्या सगळे, अजित पवार सोडून द्या सगळे. मी इन जनरल विचारतो काय प्रॉब्लेम, काय विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही, लाईव्ह टेलिकास्ट, तुमचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही हे करा, तुमच्यासारख्यांना तिथं आज एंट्री द्या आणि होऊ दे. काय होतं हे सभागृहात गेल्यानंतर एक बोलतात, बाहेर आल्यानंतर दुसरं बोलतात, हे असं होता कामा नाही ना. पहिलं विशेष अधिवेशन होऊ द्या ना, काय नेमकं राज्यातच ना, काय जा नेमकं तुम्ही आजपर्यंत काय दिवे लावले, काय तुम्ही हे केलं, कोणात कोणी कोणाच्या कोणाला कुठं फूस लावली, कोणी काय केलं, हे लोकांना कळू द्या ना. व्हाईट पेपर, श्वेत पत्रिका ज्याला आपण म्हणतो, ती सादर करा, हे पहिल्यापासून मागणी आहे. एक विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यताही वर्तवली जाते, त्यानंतर पुढचा मार्ग काय असेल? त्यांना बोलू, त्यांचा घास नाही, त्यांच्या सगळ्यांमध्ये दम असेल ना, त्यांनी बोलून दाखवा. उगीच आपलं टोलवाटोली चाललंय कशाला, उगीच एक वर्ष दीड वर्ष आज जे मुलं आहे त्यांचं भवितव्याचा प्रश्न आहे, ह्यांना काय पडली? असं आहे ना, तुम्ही विचार करा ना, का अधिवेशन बोलत नाही? भाजपकडून जे आंदोलन केलं जाते तर तुम्ही त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, भाजप बाकी पक्षापेक्षा हा पक्षाचा ह्याच्याशी कुठल्याही पक्षाचा आहे आणि ह्या ह्याच्याशी संबंध नाही. प्रत्येक पक्षाला पक्षाची तेवढीच जबाबदारी आहे की जसं तुम्ही बाकीच्यांना आरक्षण दिलं तसं मराठा समाजाला मिळालं पाहिजे. आज मला सांगा तुम्ही, आता तसं बघायला गेलं तर आता 70% आहेच ना, 50% वर नाही, हे कुठल्या ह्याच्यात कोणी कोणी म्हणजे मग तुम्ही जे म्हणजे तुम्ही लोकसंख्येच्या हिशोबाने जर देणार असेल तर मग त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा ना. तिकडे मेटेंनी दुसरं ते आंदोलन पुकारलं, ते सगळे करणार. राज्य सरकारने अधिवेशन बोलवायला पाहिजे, हा एक टप्पा झाला, केंद्र सरकारने काय करायला पाहिजे? पहिलं ह्यांचं उद्या ना, मग नंतर बघू केंद्राचं बघतो मी, पण आज अगोदर ह्यांना तरी ह्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी घेऊन दाखवा ना, आणि ह्या मुद्द्यावर चर्चा करावी. गायकवाड कमिशनचे रिपोर्टवरती आता जस्टिस भोसलेंचं आलं आहे, उद्या आता जस्टिस भोसलेंचा जे रिपोर्ट आलाय त्याच्यावरती अजून कमिशन म्हणजे थप्पी, आणि ती थप्पी काय रद्दीत विकणार का? म्हणजे त्याच्यावरती राज्य चालवण्याचा विचार आहे का यांचा? काहीतरी फालतूगिरी. राज्य सरकार फसवणूक थोडक्यात मराठ्यांची करते, करते नाही, आज पण तेच झालंय ना, जे तर बघितलं तर काय झालंय अजून ओ हिरो ऐका, त्यांना फक्त एक लक्षात घ्या, पहिलं अधिवेशन घेऊ द्या मग बघू, मग रूपरेषा काय ठरवायची बघतो, मग एकेकाला कसं गाठायचं आणि कसं काय करायचं ते मी बघतो. हे बोलणार नाही, जेंटलमॅन आहे मी, खरं जेंटलमॅन आहे. याच्यावर त्यांचा असा दावा आहे, आम्ही ऑरली कायदा केला, सुप्रीम कोर्टाने तो रद्द केला. सोळावा कायदा कोणी, एक मिनिट, कायदा कोणी केला? फडणवीस सरकारने केला, त्याच्या कायदा कोणी केला? माणसांनी केला ना, XYZ कोण पण असू दे, नाव महत्वाचं नाही, केला ना मग कायदा जर केला तर योग्य असेल तर तुम्ही पास, त्यामुळे तुम्ही कायदा पारित केला का नाही? त्यावेळेस ते शक्य टिकलं नाही, काय टिकलं नाही? महाराज तुम्ही मोदींना भेटणार का यासाठी का? आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राज्यांनी भेटण्याचा प्रयत्न केला होता पण ती झाली नाही, तुम्ही पुढाकार घेतला मिळाली नाही, तुम्ही दोघेही भेटणार का? तुम्ही चुकीचं इंटरप्रिट करायला लागलाय. नाही नाही मंदार, तुम्ही चुकीचं इंटरप्रिट करायला लागलाय.
नरेंद्र मोदी आजपर्यंत सुद्धा मी ज्यावेळी अपॉइंटमेंट मागितलेली आहे त्यांनी लगेच एक ते दीड दिवसात अपॉइंटमेंट ते न चुकता देतात. हां, पण समाजासाठी प्रश्न मागितल्यामुळं त्यांना ती अडचण दिसत असल्यामुळं किंवा कोविडचं जो असेल म्हणून त्यांनी ती टाळली असेल, पण त्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढू नका. बघा, तुमचे हे प्रश्न, तुमच्या प्रश्नाचे हे उत्तर अनेकदा मी दिलेले आहेत, परत कशाला. आणि असे तसे प्रश्न विचारू नका, चांगले प्रश्न विचारा. ऐका ना, कोल्हापूरला तुम्ही सहभागी होणार त्यांच्या आंदोलनात? पाठिंबा तर आहेच, तुम्ही दिलायचे, भेट झालीच. तुमचा वेळ जात नाही म्हणून आलं काय तर बोला. आणि कसं आहे, तुमच्या माध्यमातून संपूर्ण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आता यू सी द रिपरकशन्स आणि त्याचं जे ड्रास्टिक खूप संवेदनशीलता आहे या मुद्द्यावरती. मग मराठा समाजातील तरुणांना तुम्ही काय सांगू इच्छिता, कारण खूप वर्ष झालं हे सगळं चालू आहे, अनेक भरती प्रक्रिया रखडलेली आहे. कोणी ऐकणार नाही माझं आणि यांचं पण ऐकणार नाही, दोघांचं ऐकणार नाही. लवकरात लवकर त्यांनी अधिवेशन बोलावं, नाहीतर आहे ना ह्यांचं काय खरं नाही, कारण की लोकं ऐकणार नाही. शेवटी त्याला झळ पोचती ज्याचं तिथं. आणि लोक शेवटी कसं आहे, आत्महत्या करायला लागलेत. 22 वर्षाची मुलं आत्महत्या करतात. उद्या काय विचार करणार आपण कशाला, ह्यांना संपू ना. मग संपू या पुढाऱ्यांना, करत नसेल तर संपून टाका ना. राज्य तरुणांच्या मनामध्ये प्रश्न आहे, प्रश्न तोच आहे, कोणता झेंडा घेऊ, संभाजीराजेंचा की मेटेंचा, कोणाचा घेऊ नका. एक मिनिट, तुम्ही चुकताय प्रश्न विचारा. नाही, पण तुम्ही परवाचा विचारला प्रश्न, हा प्रश्न चुकीचा आहे. जे ते आंदोलन करतात ना त्यांच्या शुभेच्छा आहेत, पण दोन माणसांना कुठेही तशी तुलना केली हे काय बरोबर नाही. संभ्रम निर्माण, नाही संभ्रम, कसला संभ्रम, कसला संभ्रम, अजिबात संभ्रम नाही. सगळे नेते एकत्र आले तर समाज एकच. नाही, शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य स्थापना करताना जो झेंडा घेतला तोच घ्यायचा, अजून काय. थँक्यू.